नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाने शिवरायांवर अन्याय केल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावरून आता ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी जोरदार टीका केली आहे। खरे शरद पवार कोण असा सवाल आता दवे यांनी विचारलाय। याआधी पवार यांनी पुरंदरेंचं कौतुक केलेलं होतं, आता ही टीका कशाला असा प्रश्न त्यांनी विचारलाय। बाबासाहेब पुरंदरे यांचा अभ्यास आणि मांडणी खोटी असेल तर आत्ता पवार साहेबांनी शिवचरित्र लिहावं आणि त्यांच्यासोबत न्याय करावा असं प्रति आव्हान आनंद दवे यांनी दिलेलं आहे। आणि लोकांनी घराघरात ठेवल्या वाचल्या आणि त्या कुणी केलेलं असेल तर बाबासाहेब फुलंदेजींनी केलं। बाबासाहेब फुलंदेजींची वाचनं, बाबासाहेब फुलंदेजींचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींच्या इतका अन्याय दुसरा कुणी केलेला नव्हता। याच संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आहेत सध्या फोन लाईनवर। अंकुशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आनंद दवे यांनी शरद पवारांना आव्हान दिलेलं आहे, बाबासाहेब पुरंदरेंवर जी टीका झाली, ज्या पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी काल केलं होतं, या अनुषंगानं आता राजकारण रंगताना दिसतंय की काय असं बोललं जात आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? अंकुश काकडेंशी आपला संपर्क तुटला आहे, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र खरे शरद पवार कोणते असा प्रश्न आता आनंद दवे यांनी उपस्थित केलेला आहे। पवारांवर त्यांनी टीकासुद्धा केलेली आहे। बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरची टीका निंदनीय असल्याचं आनंद दवे यांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणानं शिवरायांवर अन्याय केला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं होतं। आनंद दवे यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। शरद पवार साहेबांनी एका व्यासपीठावरून बोलताना सांगितलं की वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर अन्याय केला। आमची भूमिका अशी की शिवछत्रपतींवर अन्याय करणारं असं कोणी व्यक्ती असू शकतं हे मनात येणं हेच चूक आहे, पाप आहे असं आम्ही मानतो। आम्ही त्याही पुढे जाऊन माननीय शरद पवारांना एक काल विनंतीसुद्धा केली आहे की तुम्ही एक नवीन शिवचरित्र लिहा, तुम्ही शिवचरित्रावर भाषणं करा, कादंबऱ्या लिहा, अभ्यास करा आणि शिवछत्रपतींवर झालेला अन्याय तुम्ही दूर करा। मग त्याच्यात तुम्हाला जे शिवछत्रपती अपेक्षित आहेत की जे मुस्लिमांवर प्रेम करत होते, जे सेक्युलर होते, जे ब्राह्मणद्वेष्टा होते, अगदी असंही टाका की त्यांनी आरक्षणसुद्धा आणलं होतं 30% आम्हाला मान्य, परंतु फक्त इतिहासाचा अभ्यास न करता फक्त जातीचं राजकारण करायचं हे सोडलं पाहिजे। शरद पवार यांनी आधी पुरंदरे यांचं कौतुक केलेलं होतं आणि त्यावेळेचं त्यांचं भाषण दवे यांनी समोर आणलेलं आहे, पाहूया। Everybody knows in this whole life he has failed only one subject, just to try to enlighten younger generation about the Maratha history, particularly contribution of the Shivaji. He has delivered many lectures and through his lectures number of people realize. तर शरद पवार यांची ही दोन्ही वक्तव्य आनंद दवे यांनी पाहून त्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। पवारांवर टीका त्यांनी केलेली आहे, शरद पवार यांनी शिवचरित्र लिहून न्याय करावा असं प्रति आव्हान आनंद दवे यांनी दिलेलं आहे। आणि याच अनुषंगानं पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। ही बातमी आहे शरद पोंक्षे यांच्याशी संदर्भात। सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकर प्रेमी आलाय म्हटल्यावर लोकांनी घाबरलं पाहिजे असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी पुण्यामध्ये केलंय। 80% हिंदूंना दुखवायचं असेल तर सावरकरांवर टीका केली जाते हे चित्र बदललं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा स गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीनं मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते शरद पोंक्षे यांना बोलावण्यात आलेलं होतं।
75 वर्ष झाली, फक्त त्यांना सावरकरच लागतात. जेव्हा 80% हिंदूंना दुखवायचं असेल, 80% हिंदूंचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर एकाच माणसावरती चिखलपे करा, 80% हिंदू समाज दुखवतो. इतकी सावरकर नावाची दहशत आहे. ब्रिटिशांची होती, काँग्रेसला आहे, आजही आहे, आणि ही दहशत वाढली पाहिजे. सावरकर प्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजे. आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. देशातील श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिवप्रेमींची अडवणूक केली जात असल्याचा दावा करण्यात येतोय. ज्यांच्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल त्या गाड्यांना प्रवेश नाकारला जात असल्याचं सांगितलं जात आहे. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होत आहेत. जोपर्यंत ही मूर्ती किंवा फोटो काढला जात नाही तोपर्यंत प्रवेश देणार नाही असं सांगण्यात आल्याचा या शिवप्रेमींकडून दावा होतोय. दरम्यान जिथं शिवाजी महाराजांचा अपमान होतो तिथं जाणार नाही असं सांगत शिवप्रेमींनी तिरुपतीचं दर्शन न घेताच परतल्याचं सांगितलं. चेकपोस्टवर माझी गाडी थांबवली गेली आणि फक्त गाडी या कारणामुळे थांबवली गेली की माझ्या कारमध्ये आपले कुलदैवत आपण ज्याला सगळ्यात जास्ती मानतो महाराष्ट्रामध्ये असे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती माझ्या गाडीमध्ये आहे. तेवढ्या कारणामुळे मला इथून वापस पाठवता येते. एक तर मूर्ती काढा म्हणते नाहीतर तुम्हाला जाऊ देणार नाही. मी मूर्ती काढू शकत नाही. छत्रपती शिवरायांच्यापेक्षा मला हे संस्थान वगैरे किंवा हे काही जास्ती नाही. मेन टोल आहे, त्या मेन टोलला एंट्री करताना मला अडवलं, गाडी वगैरे चेक केली. हा, गाडी चेक केल्यानंतर त्यांना काही सापडलं नाही. पण इथे एक छोटा स्टॅच्यू होता शिवाजी महाराजाचा, त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती होती आणि त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माई होती मूर्ती. तर त्यांनी सांगलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती तर अलाउड नाही. मग मी दुसऱ्या 2-3 सिक्युरिटीला विचारलं की बा नेमकं कशामुळे अलाउड नाही, तर त्यांनी म्हणले की आम्हाला तिथे काही माहिती नाही, समोर जा आणि मेन ऑफिसर आहे त्यांना विचारा. मग तिथे SI होता, SI ऑफिसरकडे मी गेलो, त्यांना बोललो की सर नेमकं स्टॅच्यू जो आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा काहून अलाउड नाही. तर तो म्हणत होते की SI जे होते ते म्हणत होते की आमचे एक सेक्शन आहे, त्या सेक्शन अंतर्गत ही स्टॅच्यू अलाउड नाही. तर मी विचारलं सर नेमकं असं कोणतं सेक्शन आहे की त्याच्या अंतर्गत जे शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे तो अलाउड होत नाही. तर मी त्यांना म्हणत तुम्हाला रिटर्नमध्ये ते दाखवा. तर ते दाखवायला तयार नव्हते पण अलाउड होतं नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही नुसतं चुकीच्या पद्धतीनं बोट जरी केलं तरी महाराष्ट्रातले मावळे आंध्राकडं कूच करतील ही साधी गोष्ट नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना जर कुणी चॅलेंज करत असतील आणि नंतर बोटचेपी भूमिका घेणार असतील तर मावळे शांत बसणार नाहीत. की शिवाजी महाराजांचा फोटो जर तो छत्रपतींना जर माहिती नसेल त्यांना, ठीक आहे, तुम्ही पक्षाचे झेंडे असू द्या, पक्षाचे लोगो असू द्यात किंवा तिथलं बाकीच्या कुठल्या गोष्टी असो, तुमचे नेम असं सिगरेट दारू ह्याच्यावर बंदी आहे हे आम्ही पण तिथं गेल्यावर आम्हाला चेकिंग झालेली आहे. पण तुम्ही जर असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अपमान करत असेल तर तुमचा प्रथम जाहीर निषेध आहे आणि देवस्थानने याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. लक्षात ठेवा कानड्यांनो, या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी विनंती वजा इशारा देतोय. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपला या ठिकाणी जाहीर असा निषेध नोंदवतो. जर ही घटना खरी असेल तर या महाराष्ट्रामध्ये बालाजीच्या नावानं अनेक व्यापार चालतात. बालाजी ट्रॅव्हल्स असेल, बालाजी ज्वेलर्स असेल किंवा बालाजीचे किराणा मालाची दुकानं असतील, तमाम दुकानं या महाराष्ट्रामधून बंद करण्यास भाग पाडू हाही इशारा आपल्याला देतोय. आता बातमी शिंदे गटातले आमदार संतोष बांगर यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भातली. बिल दिल्याशिवाय मृतदेह दिला जाणार नाही असा पवित्रा हिंगोलीमधल्या एका नामांकित हॉस्पिटलनं घेतला. त्याची तक्रार जाताच संतोष बांगर त्या डॉक्टरवर चांगलेच संतापले. माणूस मेल्यावरही पैसे घेता का असा सवाल करत बांगर यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. डॉक्टर आणि बांगर यांच्यातलं हे संभाषण सध्या व्हायरल होत आहे. डॉक्टर बगडिया बोलतो. आमदार बांगर बोलतो. हा बोला. जाऊ द्या ना त्या पेशंटला, मेलाय तरी पैसे घेता का त्याच्याकडून? हा, त्याला सांगता काळ्या पिवळ्या कोपऱ्यावर तुमचं होणार आहे. हा, पुन्हा चालू झालं का तुमचं पिवळं कोपर? पुन्हा बंद करावं लागेल मग. बघा बघा काय करा. नाही आता तुम्ही जर मेल्याच्या नंतर जर त्या लोकांचे पैसे घेत असाल तर तुमच्यासारखे लुचाट माणसं नाही. आता मेल्याच्या नंतर पैसे घेता का आता पुन्हा? हा, द्याना त्याला सोडून, लाज वाटायला पाहिजे. ठीक आहे, द्या सोडून त्याला.
शिवसेनेचे नाशिक महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. शिवसेनेचे सगळे 37 नगरसेवक आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत हे सांगण्यासाठी मुंबईमध्ये आलेले होते. कुणी कोणत्याही गटात गेलं तरी आपल्याला फरक पडत नाही, आपण शिवसेनेची साथ सोडणार नाही असा ठाम विश्वास या नगरसेवकांनी व्यक्त केला. नाशिकमधले शिवसेनेचे 2 आमदार आणि एका खासदारानं शिंदे गटाची साथ धरलेली आहे. आज नाशिकवरनं संपूर्ण जेवढे नगरसेवक शिवसेनेचे आहे 37 नगरसेवक या ठिकाणी नाशिकवरनं आलेले आहेत. सर्व नगरसेवक उद्धव साहेबांबरोबर एकही नगरसेवक कुठल्या पक्षात गेलेला नाहीये. मान्य बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आहे, ओरिजिनल शिवसेना ठाकरे परिवाराची आहे आणि ठाकरे परिवार ही शिवसैनिकांची शिवसेना आहे. आम्ही प्रमुख या प्रामुख्याने हीच आमची खरी सेना आहे. कोण कुठल्या गटात गेलं कुठे गेलं आम्हाला त्या गोष्टीची काही फरक पडत नाही. महिला शक्ती काय असते हे आता शिंदे गटाला लवकरच समजेल. शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागलेली आहे. ठाण्यातल्या 2 सहाय्यक आयुक्तांमध्ये कामावरून झुंपलेली आहे. कळवा प्रभाग समिती सहाय्यक समीर जाधव यांनी अतिक्रमण निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाते. महेश आहेर हे या कारवाया करण्यामध्ये आघाडीवर आहेत. महेश आहेर हे कळव्यात कारवाईसाठी जाणार होते, त्याच वेळेला त्यांनी समीर जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आणि याविरोधात तक्रार करण्यात आलेली असून नगरविकास खात्याला याबाबत अहवाल दिला जाणार असल्याची माहिती आहेर यांनी दिलेली आहे. माझ्याविरुद्ध कुठली गोष्ट झाली तर त्याला जबाबदार सर्वस्वी समीर जाधव असतील किंवा अन्य कोणी सामाजिक तत्व असतील ते त्यात सहभागी असतील. त्यामध्ये त्यांचे काय हितसंबंध आहेत ते त्यांना कल्पना आणि पोलीस तपासामध्ये ते निष्पन्न होईल आणि त्यांची चौकशी जेव्हा होईल त्यामध्ये निष्पन्न होईल की त्यांच्या काळात किती अनधिकृत बांधकामं झालेली आहे, त्यांचा मोटिव काय हे मला कल्पना नाही आहे. पण त्यांनी धमकी दिली हे सत्य आहे. आम्ही नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला नगरविकास खात्याला त्यांच्याविरुद्ध सोमवारी अहवाल सादर करणार आहे. उद्यानात दारुड्यांना बसायला द्या आणि सोबत नाच गाण्याची व्यवस्था करा अशी अजब मागणी पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अर्थातच ही मागणी उपरोधिक आहे, पण पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना ही मागणी करण्याची वेळ का आली आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून. राज्यातील श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पण याच श्रीमंत महानगरपालिकेनं सध्या सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू केली आहे. कारण या महानगरपालिकेतल्या उद्यान विभागानं महापालिकेची उद्यानं आणि बगीचांमध्ये येणाऱ्यांकडनं पैसे लाटण्याची तयारी केली आहे. बगीचात येणाऱ्या लहान मुलांना 10 रुपये आणि प्रौढांसाठी 20 रुपये तिकीट दर लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विशेष म्हणजे प्रशासनानं सुद्धा या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झालाय. हा चुकीचा पॉईंट आहे पूर्ण. म्हणजे आम्ही आता टॅक्स भरतो, शिक्षण कर भरतो, कशाकरता पैसे पाहिजे? लहान मुलांना खाऊला पैसे नसतात, 10 रुपये कुठं भरायचे? आता ही जी वयस्कर मंडळी आहे या ठिकाणी रिटायर माणसं येईल यांनी कुठून 20 रुपये भरायचे? यांना पेन्शन मिळत नाही व्यवस्थित. कोरोनाच्या काळामध्ये यांचे भरपूर हाल झाले आणि महापालिका असा दंड आकारा होतं नाही, एक बंद केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. दारू पिणारे जे काही मद्यपी आहेत ते दारू पितीन आणि त्या ठिकाणी नाचगाण्याचा कार्यक्रम लावावा आणि त्यांना मोठे चार्जेस लावावे, म्हणजे महानगरपालिकेची तिजोरी मोठ्या प्रमाणात भरेन आणि महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार गैरव्यवहार करण्यासाठी मोठा वाव इथल्या पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मिळेल. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहेत, नाहीतर एव्हाना सत्ताधारी आणि विरोधकांनी या विषयाचं राजकारण केलं असतं. मात्र महानगरपालिकेत सामान्यांच्या प्रश्नावर ना सत्ताधारी बोलतायत ना विरोधक. मुलांना मैदानात खेळायचे सल्ले दिले जातात, पण शहरात हवी तेवढी मैदानच उरलेली नाही. त्यात आता उद्यानांमध्ये खेळायला यावं तर तिथं पैसे भरावे लागतायत, त्यामुळे आता आम्ही जायचं तरी कुठे असा सवाल मुलं उपस्थित करतायत. आता शाळेला खाऊला न्यायला पैसे नाही का, इथं भरायचे का खाऊ न्यायचं हेच समजत नाही आता. इथं आला तरी मैदान नाही खेळायला, तुटके खेळणे सगळे. पिंपरी चिंचवड शहरातल्या 460 एकर जागेवर 195 उद्यानं विकसित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी काही उद्यानात आधीपासूनच नाममात्र तिकीट दर लागू आहेत. त्याच धर्तीवर नव्यानं विकसित झालेल्या केवळ 3 उद्यानांनाच प्रवेश फी लागू करणार असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे.
पण सुमारे 7,000 कोटी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या महानगरपालिकेला अशा पद्धतीनं महसूल गोळा करण्याची खरंच वेळ आली आहे का याचं आत्मपरीक्षण पिंपरी चिंचवड शहराच्या कारभाऱ्यांनी करण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. रस्ते आणि पूल दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. एखाद्या गावाला रस्ता नसेल आणि नदीवर पूल नसेल तर आपण विचारही करू शकत नाही. पण गोंदिया जिल्ह्यातल्या एका गावातल्या नागरिकांना या अशा परिस्थितीत जगावं लागतंय. पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट. चुंभली गावात प्रवेश करण्यासाठी चिखल तुडवत जावं लागतं. रस्ता नसल्यानं पावसाळ्यात 4 किलोमीटरपर्यंत चिखलातनं जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे. देवरी तालुक्यातल्या चुंभलीच्या ग्रामस्थांना अजूनही हक्काचा रस्ता आणि नदीवर पूल मिळालेला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, मात्र या गावाला अजूनही पायाभूत सुविधांचा साधा स्पर्शही झालेला नाही. इथली बिकट परिस्थिती प्रशासनाच्या लक्षात यावी यासाठी आमदार महोदयांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना थेट गावात आणलं. इथली पाहणी केल्यानंतर रस्ता आणि पूल बांधून देण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. सुविधा इथं कमी आहेत आणि त्यांचा पाठपुरावा आता आम्ही करत आहोत. आमच्या माध्यमातून आम्ही अनेक रस्ते प्रपोज केले आहेत. कालच आमची परदेशांची कलेक्टर मॅडमसोबत भेट झाली, त्यात आम्ही अनेक नक्षल भागात रस्ते पोहोच केले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर पोहोच केलं आहे आणि यामध्ये कलेक्टर मॅडम खूप सकारात्मक भूमिका घेऊन आता याच्यामध्ये आम्ही स्वतः इथे येऊन पाहिले पाणी केली आहे आणि इथे लवकरच काम होईल अशी मला खात्री आहे. चुंभली गावात 65 घरं असून 300 ग्रामस्थ आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्यांची दखल घेतल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. कलेक्टर मॅडम आले आहेत तर आता आश्वासन आहे थोडा, आणि आमदार साहेब पण होते, TSP साहेब पण होते, त्याच्यामुळे थोडंसं आश्वासन आहे की बनू शकते. पण आता आमची परिस्थिती तशी आहे, रस्ता नाही आमच्या गावाला, नदीवर पूल नाही, आम्हाला येवा जावाला बहुत त्रास होते. आमचे पोरा शाळेत जाऊ शकत नाही पाणी राहिल्यावर, तब्येत पाणी खराब झाल्यावर, इथून आम्हाला काही डॉक्टरची सोय नाही, काही नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आश्वासन आता केव्हा पूर्ण होतं याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण झालं तर ग्रामस्थांची मोठ्या संकटातून सुटका होऊ शकेल. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. जुन्नरच्या ओतूरजवळच्या तीनधार धबधब्यावर आता सुट्टीच्या निमित्तानं पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसतीये. ओतूरजवळच्या डुंबरवाडी इथल्या मुंजोबा डोंगराच्या घाटमाथ्याचा परिसरही आता खुलून दिसू लागलाय, त्यामुळे मजा करण्यासाठी आणि फोटो सेशनसाठी पर्यटकांच्या अक्षरशः उड्या पडतायत. विकेंड म्हटलं की पुणेकरांची आणि मुंबईकरांची पावलं आपोआपच लोणावळ्यात किंवा महाबळेश्वर माथेरानकडे वळत असतात, परंतु महाबळेश्वरच्या धर्तीवर आता पुणे जिल्ह्यातल्या कासारसाई धरणामध्ये बोटिंगची सेवा सुरू झालेली आहे. त्यामुळे पुणे, हिंजवडी आणि पिंपरी चिंचवडकर कासारसाई परिसराला आता पसंती देत आहे. लोणावळ्यात पर्यटकांना होणाऱ्या गर्दीच्या त्रासापासून आता सुटका होणार आहे. लोणावळा इथं देशाच्या कानाकोपऱ्यातनं पर्यटक पावसाळी सहलीसाठी येत असतात, त्यामुळे आता पुणे मुंबईकरांची नाळ जोडणाऱ्या लोणावळ्यासाठी या कासारसाई धरण परिसराचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झालेला आहे. जोरदार पावसानंतर सह्याद्रीच्या कुशीतील माळशेज घाटाचं सौंदर्य आता आणखीन खुललंय. घाटात ठिकठिकाणी फेसाळलेले धबधबे ओसंडून वाहतायत. हे धबधबे पर्यटकांसाठी आता खुले करण्यात आलेले आहेत. वीकेंड असल्यानं या धबधब्यांवर आता पर्यटकांची मोठी गर्दी दिसतेय. वीकेंड असल्यानं मावळ आता पर्यटकांनी हाऊसफुल झालेलं आहे. लोणावळासुद्धा हाऊसफुल झाल्यानं पर्यटकांनी मळवली आणि भाजे इथल्या धबधब्यांवर गर्दी केल्याचं दिसत आहे. राज्यभरातनं आलेले पर्यटक कार्ला आणि मळवलीच्या धबधब्यांवर पर्यटनाचा आनंद घेत आहेत. मिनी काश्मीर अशी ओळख असलेला नाणेघाट परिसर जोरदार पावसानंतर आता निसर्ग सौंदर्यानं नटल्याचं दिसत आहे.
वीकेंड असल्याने पुणे मुंबईकडच्या पर्यटकांनी इथं तोबा गर्दी केलेली होती. नाणेघाट मधल्या या निसर्गाची ही नयनरम्य दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. मागच्या अनेक दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली असली तरी पर्यटकांचा ओघ मात्र जास्त नव्हता, पण आज जर पाहिलं तर अनेक पर्यटक आज वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहेत. असेच काही पर्यटक आलेले आहेत आपल्या बुलेटवरती, बुलेट राईड, आणि हे सगळे पुण्यामधून आलेले आहेत. आपण यांना विचारणार आहोत नेमकं काय फील आहे आजचा हा सगळा, तुम्ही कुठून आलात आणि काय आनंद आहे आज नाणेघाटामधला? आज खूप अप्रतिम असं सौंदर्य बघायला मिळते आम्हाला निसर्गाचं, आणि आम्ही पुण्यावरून आलो आहे. आम्ही ॲक्च्युली लास्ट वीकला आम्ही प्लॅन केलं होतं, बट 144 डिक्लेअर केल्यामुळे आम्ही आलो नाही, बट या संडेला आम्ही याचा आनंद अनुभवायला आलो आहे. आणि खूप अफाट असं आपल्यातून खूप सुंदर असं निसर्ग आहे, आणि येणारा रस्ता पण आम्हाला खूप सुंदर असे दृश्य बघायला मिळाले. नक्कीच, तुम्ही कुठून आलात आणि काय फील आहे आजचा? आम्ही नारायणगावमधून आलो आणि खरंच खूप मस्त आहे. आणि असं म्हणतात की पुणे जिल्ह्यातला मिनी काश्मीर आहे, तर खरंच खूप छान आहे. म्हणजे खूप छान आहे. दीदी तुला काय वाटतं, तू पहिल्यांदाच आली का यापूर्वी आली होती? नाही, मी ह्यापूर्वी कधीच आलेले नव्हते, बट इथे येऊन अफलातून अतिशय सुंदर मला फील झालंय. खरंच अफलातून फील आहे. तुम्ही काय सांगाल त्याला, काय नाणेघाटचं सौंदर्य? नाणेघाटचं सौंदर्य मी पण पहिल्यांदाच आलो, पण हे सौंदर्य अप्रतिम आहे. 2 वर्ष लॉकडाऊनमुळे जे आपण घरात बसलो होतो आणि आता जे एकदम बाहेर आलो होतं, तर खूप आनंद होतो आहे आम्हाला. म्हणजे हे बघण्यासारखं दृश्य आहे, मला वाटतं सगळ्यांनी यावं इथे बघण्यासारखं दृश्य. दीदी आप क्या बोलेंगे, कैसा फील हो रहा है या नाणेघाट में? अच्छा लग रहा है, क्योंकि मेरे मनाली वाली साइड भी सेम है, बट यहाँ आके लग रहा है कि जैसे मैं मिनी मनाली कश्मीर की साइड में आ गई हूँ. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. तो आपण पाहिलं नाणेघाटातलं हे सगळं सौंदर्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत, आणि आज खरोखरच प्रचंड अशी गर्दी आहे. 144 कलम काढल्यानंतर ही सगळी पर्यटक मंडळी आज वर्षाविहारासाठी नाणेघाटामध्ये गर्दी करत आहेत. प्रियजने स्मिता शिंदे, सर रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नाणेघाट, पुणे. पुन्हा एकदा स्वागत. मालवण समुद्र किनाऱ्यावर गाडी लावून बाजारात मासे खरेदीसाठी गेलेल्या पर्यटकांची चांगलीच फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. समुद्र किनारी उभी केलेली गाडी चक्क आलेल्या भरतीमध्ये बुडाल्यानं एकच खळबळ माजली. रायगडहून माशांच्या खरेदीसाठी काही पर्यटक मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर आले आणि कार तिथंच पार्क करून ते खरेदीसाठी गेले. थोड्या वेळानं येऊन पाहिलं तर गाडीला समुद्राच्या पाण्याचा वेढा पडलेला होता. अखेर स्थानिकांच्या मदतीनं ही गाडी बाहेर काढण्यामध्ये यश आलं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.